नमस्कार मी तरंगेसर श्री ऑनलाईन स्पर्धा परीक्षा केंद्र आमच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत आम्ही एम पी एस सी मार्फत सरळसेवेमार्फत जेवढ्या काही परीक्षा घेतल्या जातात त्या प्रत्येक पदाकरिता आम्ही तयारी करून घेतो सध्या टी ई टीसाठी आमच्या बॅचेस चालू आहेत टी ई टी पेपर फर्स्ट व पेपर सेकंडसाठी गेल्या एक सप्टेंबरला आम्ही एक बॅच चालू केली कारण परीक्षा दहा ऑक्टोबरला होती जवळपास दहा दिवसात आम्हाला प्रवेश पूर्ण झाला आणि आम्ही त्या ठिकाणी रेग्युलर क्लासेस चालू केले त्या बॅचेसचे त्यानंतर काल परवा परीक्षा पुढं गेलेली तारीख आली आता परीक्षा एकतीस ऑक्टोबरला होणार आहे त्यामुळे आम्ही टी टी पेपर फर्स्ट व पेपर सेकंड ची दुसरी बॅच चालू करत आहोत आम्ही जवळपास महाराष्ट्रातील बारा एक्सपर्ट टीम एकत्र येऊन हा ऑनलाईन कोर्स तयार केलेला आहे ज्या कोर्समध्ये प्रत्येक विषयाचे एक्सपर्ट लोक शिकवलेलं तुम्हाला मिळणार आहे आमचे हे क्लासेस आमच्या क्लासेसच्या ॲपद्वारे असल्यामुळं त्याचा तुम्हाला काय बेनिफिट होतो त्याचा तुम्हाला काय फायदा होतो ते सांगतो आम्ही दररोज त्या ठिकाणी क्लासेस ॲपमध्ये अपलोड केल्यानंतर तुम्हाला तो क्लास केव्हाही पाहता येतो त्या ठिकाणी तो रेकॉर्ड होतो त्यामुळे तुम्हाला तो क्लास तुमच्या वेळेनुसार पाहता येतो यामुळे काय होतं टी टीची परीक्षा देणारे जवळपास जवड़ जेवढे काही विद्यार्थी आहेत ते कुठं ना कुठं जॉब करत आहेत काही माता भगिनी घरी ग्रहणी म्हणून आहेत त्यांना त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये तो करणं शक्य होत नाही म्हणून आम्ही आमच्या क्लासेसचा हा मोड निवडलेला आहे समजा एखाद्या दिवशी तुम्हाला क्लास नाही करता आला तर तुमचं त्या ठिकाणी नुकसान होत नाही त्या ठिकाणी तो क्लास सेव्ह होतो आणि तुम्हाला तो दुसऱ्या दिवशी तुमच्या वेळेनुसार केव्हाही पाहता येतो आता पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडबद्दल थोडीशी माहिती सांगतो पेपर फर्स्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी डी एड केलेला आहे आणि पेपर सेकंड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बी एड केलेला आहे बी एड करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा डिग्री करणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट आणि पेपर, पेपर सेकंड दोन्ही दिल देता येतात आता पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडमध्ये तीन विषय कॉमन आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि मानसशास्त्र गणित हा विषय पेपर साठी कंपल्सरी आहे आणि परिसर अभ्यास पण पर पेपर सेकंडसाठी ज्यांचं बी एस सी आहे त्यांना गणित आणि विज्ञान करावं लागतंय आणि जे आर्ट साईडचे विद्यार्थी आहेत त्यांना सामाजिक शास्त्र करावं लागतं त्यामुळं तुम्ही दोन्ही पेपर देणार असाल तर तुम्हाला ह्या तीन कॉमन विषयाचं सेम करावं लागेल आणि मग तुम्हाला परिसर अभ्यासी करावं लागेल बी एस सी केलेलं असेल तर गणित विज्ञान करावं लागेल आणि जर तुम्ही आर्ट केलेलं असेल तर सामाजिक शास्त्राचं करावं लागेल आम्ही तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये होईल अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे दर रविवारी आम्ही तुमची परीक्षा घेतो ऑब अब, ऑब्जेक्टिव्ह टाईप आता मागच्या बॅचेसच्या दोन परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये आम्ही सगळ्या भागाचे प्रश्न टाकत आहोत तुम्ही शिकलेलं तुमचे परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला एक तुमचं मूल्यमापन होईल की आपण कशा पद्धतीनं करत आहोत मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही जर आमचे क्लासेस रेग्युलर केलात तर शंभर टक्के तुम्ही, तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये एक पंधरा दिवस शिल्लक आहेत म्हणजे साधारण एकतीस तारखेला जर परीक्षा झाली तर एक पंधरा तारखेच्या आसपास आम्ही संपूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट सिरीज चालू करत आहोत ज्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला वेळेचं नियोजन लावता येईल दीडशे प्रश्न त्या वेळेत कसे सोडवायचे हे करताय कारण बरेचसे विद्यार्थी डायरेक्ट फॉर्म भरल्यानंतर परीक्षेला जातात त्यांना वेळेचं नियोजन कळत नाही त्यामुळं बऱ्याच जणांच्या तोंडून असं ऐकण्यात येते की मला वेळच पुराला नाही पेपर सोडवायला त्याचं कारण म्हणजे तुम्हाला सराव नाही जर शेवटच्या आमच्या पंधरा परीक्षा जर तुम्ही दिलात तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो की तुम्हाला वेळेचं नियोजन लावता येईल कोणत्या भागावर कशा पद्धतीचे प्रश्न पडत आहेत हे तुम्हाला कळेल त्यामुळं तुम्हाला आपण शिकलेल्या भागाला अपग्रेड करता येईल आणि हे ॲपद्वारे असल्यामुळं त्याही टायमाला तुम्हाला एखादा भाग समजला नाही असं वाटत असेल अध्ययन अध्यापन पद्धतीचा भाग मानसशास्त्रामधला मला जरा समजल्यासारखा समजला नाही असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या ॲपमध्ये त्या ठिकाणी मानसशास्त्राच्या विंडोमध्ये जाऊन ते व्हिडिओ परत बघू शकता परीक्षेच्या पहिल्या दिवसापर्यंत आम ॲप तुमचं चालू राहील ज्यामुळं तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही बऱ्याच जणांच्या आता मागच्या बॅचच्या आम्ही प्रवेश केल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की बऱ्याच जणांना वेळेचा अभाव आहे वेळ त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये कोणी जॉब करतात कुणाच्या घरी काम असतं कोणी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे त्यामुळे त्यांना त्या, त्या वेळेमध्ये करणं अशक्य झालं होतं म्हणून आता ते विद्यार्थी खूप समाधानी आहेत परीक्षा देत आहेत त्यांना एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे तर त्या अनुषंगानं परीक्षा पुढे गेलेल्यामुळं आम्ही ही दुसरी बॅच चालू करत आहोत या दुसऱ्या बॅचमध्ये आता मग तुम्हाला प्रवेश कसा घ्यायचा हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही आम्हाला जो माझा नंबर आहे वरी पण दिलेला आहे मी सांगतो पण शहाण्णव तेवीस अकरा एक्केवीस अकरा या नंबरला तुम्ही कॉल करा मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा ताबडतोब आमच्या ऑफिसमधून तुम्हाला फोन येईल ते ॲप कसं चालू करायचं ते सांगतील चालू झाल्यानंतर पाठपुरावा करतील आमचे माणसं सगळं आणि तुम्हाला कुठलीही अडचण आली काही आली तर तुम्हाला ज्यांनी ॲडमि प्रवेश करून दिला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा किंवा मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुमची अडचण ताबडतोब सोडवली जाईल आम्ही या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून येत्या एक ऑक्टोबरपासून एम पी एस साठी एक सहा महिन्याचा कोर्स त्याच्यानंतर एम पी एस सी फाउंडेशनसाठी एक तीन महिन्याचा कोर्स पोलीस भरतीची बॅच आणि त्याबरोबर तलाठी भरतीची बॅच अशा आम्ही चार बॅचेस एक ऑक्टोबरपासून चालू करत आहोत आता ह्या टी ई टीसाठी अजून एकदा विद्यार्थ्यांना आम्ही ही सुवर्णसंधी आहे महत्त्वाचं गोष्ट सांगतो ज्यांनी टी ई टी करत आहेत दोन हजार तेरापासून मागच्या म्हणजे सरकारनं कुठल्याही जागा भरलेल्या नाहीत शिक्षकांच्या प्रचंड लोक रिटायर झालेले आहेत जागा प्रचंड रिकाम्या आहेत त्यानंतर आता जो नवीन शैक्षणिक धोरण येऊ आहे नॅशनल एज्युकेशन प्रोग्राम पी म्हणतो त्या प्रोग्रामनुसार सुद्धा वीस विद्यार्थ्याच्या मागं एक शिक्षक अशा पद्धतीचा असल्यामुळं प्रचंड जागा निघणार आहेत तुम्हाला संधी आहे कारण टी पात्र झाल्याशिवाय तर तुम्ही शिक्षक म्हणून नोकरी करू शकत नाही ती पात्रताचणी आहे ते पास होणं क्रमप्राप्त आहे ते नाही झालात तर तुम्ही केलेल्या डी एड किंवा बी एडला काहीही महत्व नाही म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा विनंती करतो की तुम्ही हा क्लास जॉईन करा क्लास जॉईन केल्यामुळे फायदा का होईल म्हणलं तर तुम्ही रेग्युलर अभ्यास कराल नेमकं त्या अभ्यासक्रमामध्ये काय आहे तुम्हाला कळेल पुस्तक एखादं घेतलात साधारणतः मोठं पुस्तक बघूनच तुम्हाला वाटते की आता आपल्याला हे एक महिन्यामध्ये शक्य नाही म्हणून आम्ही तुम्हाला जेवढं गरजेचं आहे त्या क्लासच्या माध्यमातून जे परीक्षेला पडणारे प्रश्न आहेत जे परीक्षेला वारंवार पडतात त्याच भागाची तयारी पूर्ण करून घेणार आहोत आणि सगळ्या विषयाची तयारी असल्यामुळं तुम्ही फक्त दररोजचा रेग्युलर क्लास रविवारची परीक्षा आमची आणि शेवटची टेस्ट सिरीज केलात तर तुम्ही शंभर टक्के टी टी पात्र व्हाल तर तुम्ही परत एकदा तुम्ही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही तुम्हाला दोन दिवसासाठी ॲप चालू करून देतो ॲप चालू करून दिल्यामुळं काय होतंय तुम्हाला बघायला मिळतंय की कशा पद्धतीचं आहे का नाही मी जेवढं सांगतोय ते खरंच आहे का ते बघितल्यानंतर तुम्ही प्रत्येक विषयाचे व्हिडिओ बघा आणि तुम्ही मला जर समाधान वाटलं की बाबा आपल्याला हे चांगले क्लासेस आहेत आपल्याला हे शिकवणारे सगळं कळतंय तर मग तुम्ही आमच्याकडे फीस भरून तुमचा प्रवेश कन्फर्म करा आणि मग तुम्ही कंटिन्यू क्लास करा परत एकदा मी माझा नंबर रिपीट करतो त्या नंबरवर तुम्ही कॉल करा एस एम एस करा व्हॉट्सअप करा ताबडतोब तुम्हाला संपर्क केला के जाईल शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा ओके धन्यवाद